दुसरी विषय गणित चला हाताळूया भोमिती दाखा ज्ञानिक विद्यालय उल्हासनगरच्या जिल्हा ठाणे नमस्कार बालमित्रांनो मी तुम्हाला काही आकृत्या दाखवणार आहे आपण त्या आकृत्या व त्यांची नावे ओळखूया बघा या आकृतीला चौकोन असे म्हणतात या आकृतीला वर्तुळ असे म्हणतात तिसरी आकृती आहे तिला त्रिकोण असे म्हणतात ही ऐताची आकृती आहे या सर्व आकृत्या म्हणजे गणितातील भौमितिक आकार आहेत ह्याच्यापेक्षा वेगळे आकार आज आपण पाहणार आहोत ज्यांचा वापर आपण दैनंदिन जीवनात करतो चला तर मग आज आपण गणितातील चला हाताळूया भौमितिक आकार हा घटक शिकूया आता हा पहा हा आपला पहिला भौमितिक आकार आहे त्या आकाराला इष्टिका चिती असे म्हणतात इष्टिका म्हणजे विट तुम्ही विटा पाहिल्या असतीलच विटेसारख्या आकाराला इष्टिका चिती म्हणतात इष्टिकाचितीची उदाहरणे काडेपेटी वी कंपास पेटी फिश टँक या इष्टिका चितीला किती कडा आहेत तर बारा कडा आहेत तिला कोपरे आठ आहेत इष्टिका चितीचा पृष्ठभाग सपाट दिसत आहे त्याला एकूण सहा पृष्ठे आहेत या इष्टिका चितीचा पृष्ठभाग सपाट आहे म्हणून इष्टिका चितीच्या आकाराची कोणतीही वस्तू घसरगुंडीवर ठेवली तर ती घसरत खाली येते दुसरी भौमितिक आकृती आहे शंकू विदूषकाच्या टोपीसारख्या आकाराला शंकू असे म्हणतात उदाहरणार्थ आईस्क्रीमचा कोण माहीत आहे ना तुम्हाला आईस्क्रीमचा कोण मेंदी कोण विदूषकाची टोपी शंकूला एक कडा आणि एक कोपरा असतो शंकूचा सपाट तळ वर्तुळाकार आहे उभा तिरका पृष्ठभाग वळत जातो तो वळणारा पृष्ठभाग म्हणजेच वक्रपृष्ठभाग पृष्ठभाग म्हणजे माहीत आहे ना तुम्हाला त्या वस्तूचा मागचा किंवा खाली असणारा भाग आता तिसरा भौमितिक आकार आहे दंडगोल वाटोळा तळ तोल असलेल्या डब्यासारख्या आकाराला दंडगोल असे म्हणतात उदाहरणार्थ पाण्याची बाटली डब्बा गॅस सिलेंडर बॅटरीचा सेल दंडगोलाला दोन वक्रकडा असतात पण एकही कोपरा नसतो वक्रकडा म्हणजे वाकड्या बाजू दंडगोलाच्या तळाचा आणि वरचा पृष्ठभाग सारखा सपाट आणि वर्तुळाकार असतो चौथा भौमितिक आकार आहे गोल तुम्हाला चेंडू माहीतच आहे मग मा गोल जो आहे तो गोल चेंडूसारख्या आकाराचा असतो म्हणून चेंडूसारख्या आकाराला गोल असे म्हणतात गोलाला कडही नाही आणि कोपराही नाही गोलाची उदाहरणे आहेत गोट्या संत्री माळीचे मणी आणि चेंडू गोलाचा पृष्ठभाग कुठेच सपाट नाही तो सतत वळत जातो म्हणून गोलाला फक्त वक्रपृष्ठभागच असतो काडेपेटी टुथपेचे खोके मिठाईचे खोके पाण्याच्या बाटल्या विविध आकाराचे चेंडू कार्डपेपरची चे केलेली विदूषकाची टोपी कार्डपेपरची नळकांडी या सर्व वस्तू गोळा करून त्यांची भौमितिक आकारानुसार म्हणजेच इष्टिकाची ती शंकू दंडगोल व गोल या आकारानुसार त्या वस्तू वेगवेगळ्या करा